आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त एअर चीफ मार्शल भूषण गोखले आपल्या सर्वांच्या लाडक्या लोकप्रिय आमदार मेधाताई कुलकर्णी आजच्या कार्यक्रमात ज्यांचा आपण सन्मान करणार आहोत त्या श्रीमती अनुराधा गोरे सुमेधा चितळे अश्विनी पाटील आणि उपस्थित सर्व संवेदनशील नागरिक मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांची खूप रेलचेले त्याला खूप प्रतिसाद मिळतो पण आजचा कार्यक्रम थोडा वेगळा आहे मला असं वाटतं हा आपल्या जाणिवांचा कार्यक्रम आहे आपण संवेदनशील आहोत का आपण इतरांच्याबद्दल आपल्या काही जाणिवा आपल्याला अशा प्रकारच्या कार्यक्रमाला खेचून आणतात का ह्याच्याबद्दलचा का, हा कार्यक्रम आहे त्यामुळे आपण जे लोक इथे आला आहात तुमचं मी विशेष स्वागत करतो हा कार्यक्रम आपल्याला प्रोत्साहित करणारा आपल्याला प्रेरणा देणारा आहे असं मला वाटतं वास्तविक बिलबलकर हाऊसिंगच्या तर्फे आम्ही अनेक कार्यक्रम मग राजेश म्हणाला तसं आय सी अक्षरेच्या माध्यमातून साहित्यिक कार्यक्रम किंवा सांगीतिक कार्यक्रम भारतीय शास्त्रीय संगीताबद्दलचे कार्यक्रम असे खूप करत असतो कधी बांधकाम कामगारांचं प्रशिक्षण त्यांचं कल्याण ह्याच्यावरचे कार्यक्रम करतो पण हा जो कार्यक्रम आहे हा मलासुद्धा खूप वेगळा वाटला आणि ही कल्पना राजेशची मला खूप आवडली आणि आम्ही आज हा कार्यक्रम आपल्या समोर उभा करू शकलो राजेश म्हटलं की महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम केला खरं तर वास्तविक पात असं नाही आहे म्हणजे आज महिला दिन नाही आहे एका अर्थाने मला बरंच वाटतं आहे कारण यांचं जे कार्य आहे ना हे स्त्री पुरुष भेदातीत आहे त्यामुळे त्याला असं लेबल नको लावायला <laughs> आणि आता तशी तर अशी कुठलीच गोष्ट राहिली नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये महिलांचं योगदान नाही किंवा विशिष्ट क्षेत्र की जे फक्त पुरुषांचीच मिराजदारी आहे असं काही राहिलेलं नाही आहे इंदिरा गांधींचं एक चरित्र पुपुल जयकरांनी दिलं होतं त्यात त्यांनी एक प्रसंग दिला आहे की एकाहत्तर सालचं बांगलादेश वॉर झाल्यानंतर एक कुठली तरी जागतिक परिषद भरली ती जी ट्वेंटी किंवा तत्सम कुठली तरी तर त्याच्यात बहुतेक रशियाचे जे कोण प्रतिनिधी होते किंवा कोणीतरी असं म्हणालं की इंदिरा गांधी एकट्याच स्त्री होत्या त्या कॉन्फरन्समध्ये की आय वेलकम द ओनली मॅन इन दिस रूम तर त्याच्यावर इंदिरा गांधी ताडकन असं म्हणाले आय रिफ्यूज टू बी अॅक्नॉलेज लाईक मॅन इन दिस रिस्पेक्ट याचा अर्थ असा होतो की म्हणजे त्यांना कणखर निर्णय धाडस कारण नुकतंच झालं होतं असं म्हणायचं होतं त्या म्हणल्या ह्याचा अर्थ असा, असा होतो हो की कणखरपणा धैर्य हे पुरुषांचे गुण आहेत जणू म्हणून तुम्ही मला म्हणताय तर आय रिफ्यूज टू गेट ॲक्नॉलेज लाईक दिस तर हा पण मुद्दा त्यामुळे म्हणून मला हे महिला दिनाचं लेबल लावणं थोडंसं योग्य वाटलं नाही आजच्या या आपल्या ह्या तिन्ही भगिनींचा संबंध प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भारतीय सेनेशी आहे सशस्त्र लढा युद्ध असं म्हटलं की नेहमी त्याच्यावर वादविवाद नैतिकता असे सगळे विषय उभे राहतात त्यामुळे युद्ध त्याची नैतिकता योग्य अयोग्य ह्याच्या पलीकडे जाऊन सकारात्मक कार्य कसं करता येईल असा विचार करून ह्या तिघींनी आपलं कार्य केलं हे मला फार महत्त्वाचं वाटतं त्यामुळे हे कार्य समाजापुढे आणणं ही मला वाटतं प्रत्येकाचीच जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या जाणीवेतूनच हा कार्यक्रम आम्ही केलेला आहे आपल्या कार्याची समाजाने पावती द्यावी किंवा आपला सन्मान करावा आपलं कौतुक करावं असं यापैकी कोणालाही वाटत नाही त्यांचं कौतुक करणं किंवा सन्मान करणं किंवा त्यांच्या कार्या कार्य लोकांसमोर आणणं ह्याचा एकच उद्देश आहे की तुम्ही आणि मी याच्यातून प्रेरणा घ्यावी त्यांचा सन्मान करणं हा उद्देशच नाही आहे कारण तशी त्यांची अपेक्षाही नाही आहे आणि तो त्यां ती त्यांची प्रेरणाही नाही आहे की आपण काहीतरी करू आणि मग आपल्याला अशी समाजमान्यता मिळेल असंही नाही आहे हे तुम्ही आम्ही प्रेरणा घेण्याचा विषय आहे हा शेवटी मी एवढंच सांगेन एक सर्वांना माहिती असलेली मराठी कविता आहे त्यातल्या दोन चोळी सांगतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता एक दिवस घेणार देणाऱ्याचे हातच घ्यावेत हे सगळ्यांनी ऐकलेली आहे मला वाटतं ह्या तिघी इथे प्रेरणा देणाऱ्या आहेत आणि आपण प्रेरणा घेणारे असायला हवं आपलं क्षेत्र काहीही असं कुठलंही आवडीचं क्षेत्र आपण निवडू पण त्यात असं काहीतरी कार्य करूया की ज्यांनी एक दिवस लोक आपल्यापासून प्रेरणा घेतील मला वाटतं असं जर घडलं तर ती यांच्या कामाची योग्य पावती आणि यांचा यथायोग्य सन्मान होईल धन्यवाद